नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कापूस पिकावरती पहिली दुसरी फवारणी झाली असेल तर अशा वेळेस आता आपल्याला तिसऱ्या फवारणीचे नियोजन करायचं आहे. तर मित्रांनो, तिसरी फवारणी कोणती घ्यावी, त्याचप्रमाणे तिसऱ्या फवारणीमध्ये तुडतुडे, मावा, पांढरी माशी यांचं प्रमाण जास्त असेल तर कोणती औषधं घ्यावीत, या सर्वांचा बंदोबस्त एकाच फवारणीमध्ये आपल्याला करायचा आहे. त्याचप्रमाणे जे काही बोंडअळी आहे तर त्या बोंडअळीसाठीसुद्धा आपल्याला उपाययोजना याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, ज्या सतत पाऊस पडत असेल तर या सतत पाऊस पडण्यामुळे पातेगळ होण्याची दाट शक्यता असते. तर मित्रांनो, पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला उपाययोजना म्हणून, तर या सर्वांची माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओवर संपूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण बंदोबस्त, किडी बंदोबस्त, त्याचप्रमाणे कापसाची बोंडसड असेल, त्याचप्रमाणे जे काही बोंडाळी आहे तर यावरती उपाय. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, या फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे, त्याचप्रमाणे एक टॉनिक घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, जे काही पातेगळ होते तर या पातेगळसाठीसुद्धा आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे. तर या सर्वांची एकत्रित आपल्याला कोणकोणते स्टेप बाय स्टेप पाहूया. मित्रांनो, कापूस पिकामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचं जे काही रस शोषक कीड आहे तर ती नष्ट करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करायची आहे. तर यामध्ये औषधाचा विचार केला तर मित्रांनो, जे काही तुडतुडे, मावा, त्याचप्रमाणे पांढरी माशी, हिरवा मावा, पिवळा मावा आणि जे हिरव्या रंगाचे तुडतुडे असतात, तर या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला सर्व घटक एकत्र असलेलं औषध निवडायचं आहे. तर ते औषध कोणतं आहे तर पाहूया. मित्रांनो, यामध्ये दोन तीन प्रकारचे औषधं आहेत. तर तुम्हाला एक चांगल्या दर्जाचे दोन औषधं सांगतो, यापैकी कुठलं एक निवडू शकता, कुठलंही एकच कीटकनाशक घेऊन तुम्ही फवारणी करू शकता. यामध्ये पहिले आहे ते म्हणजे टपूज, अदामा कंपनीचं टपूज जे कीटकनाशक आहे. तर मित्रांनो, हे अदामा कंपनीचं टपूज आपल्या पिकावरती तुडतुडे, मावा, पांढरी माशी, रसशोषक कीड यावरती रामबाण उपाय आहे. याद्वारे आपल्याला अतिशय छान असा रिझल्ट मिळणार आहे. कारण यामध्ये जे घटक विचार केला तर यामध्ये मित्रांनो, हे पावडर स्वरूपातील औषध आहे. यामध्ये घटकाचा विचार केला तर विप्रो बेन्झिन 15% आणि ॲसिफेट 50WP म्हणजे पावडर स्वरूपात. तर यामुळे याद्वारे याचा छान असा आपल्याला रिझल्ट मिळेल. मित्रांनो, हे पाण्यामध्ये 100% विद्राव्य आहे औषध आहे. तर याद्वारे आपल्याला पिकावरचे काही थ्रिप्स असतात तर त्या थ्रिप्सचा बंदोबस्त होणार आहे. त्याचप्रमाणे बोंडअळीचे जे अंडी आमोशाला जे बोंडाळीची अंडी घालत असतात तर तीसुद्धा नष्ट करण्याची पॉवर या औषधामध्ये आहे. त्याचप्रमाणे म्हणजे या दोन्ही कार्यकर्ते कीटक कीडनाशक म्हणून, त्याचप्रमाणे अंडीनाशक म्हणूनसुद्धा याचा आपल्याला छान असा उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये पिकामध्ये चकाकी येण्याचं कामसुद्धा हे औषध करत आहे. त्यामुळे आपल्या पिकासाठी, कापूस पिकासाठी फवारण्यासाठी हे उत्तम असं कीटकनाशक आहे अदामा कंपनीचं टपूज. मित्रांनो, याचं प्रमाण किती घ्यायचं तर एका 15 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 40 ते 45 ग्रॅम आपल्याला हे औषध घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे उपलब्ध नाही झालं दुकानामध्ये टपूज, तर याला दुसरा पर्याय आहे ते म्हणजे अपाचे. मित्रांनो, UPL कंपनीचं अपाचेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये कपेश्वर, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पिवळा मावा, त्याचप्रमाणे जे काही पिवळा तुडतुडा आहे तर यासुद्धा बंदोबस्त होणार आहे. हिरवा तुडतुडा या सर्वांचा आपल्या एकाच फवारीमध्ये बंदोबस्त होणार आहे. त्याचप्रमाणे सतत पाऊस पडल्यामुळे या कीटकांचा प्रादुर्भाव होतो आणि आपले रसोश किडीमुळे आपले कापूस पीक निस्तेज होत असते. तर यासाठी हे बेस्ट असं आपल्याला पिकाची वरती जे काय कीड आहे तर यांचं नष्ट करण्यासाठी उत्तम असं कीटकनाशक आहे. म्हणजे या सर्व रसोश किड्याचा नाश करते. याचा घटकाचा विचार केला तर यामध्ये मित्रांनो, फिप्रोनिल 15% आणि फ्लोनिकॅमिड 15% WD घटक आहे. याचं प्रमाण आपल्याला जर फवारणीसाठी घ्यायचं असेल तर 12 ग्रॅम प्रतिपंप आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, हे होते कीटकनाशक. त्याचप्रमाणे या स्टेजला कपाशीला आता पाते लागले असतात, फुले लागले असतात आणि या पाते फुलांचं स्वरूप आता बोंडमध्ये तयार होण्याची सुरुवात झाली असते. तर मित्रांनो, अशा वेळेला बोंडे तयार होण्याच्या सुरुवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी आपल्याला एक अळीनाशक म्हणूनसुद्धा वापर करायचा आहे. बोंडअळीपासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी अळीनाशक यामध्ये आपला या घटकाचा समावेश करायचा आहे. तर मित्रांनो, एक सांगितल्याप्रमाणे कुठलंही कीटकनाशक घेऊ शकता. त्याचप्रमाणे बोंडाळीसाठी आपल्याला अळीनाशक म्हणून प्रोफेक्स सुपर हे घ्यायचं आहे. याद्वारे आपल्या कापूस पिकातील जी काही बोंडाळी येणार आहे तर याचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी, यांची काही अंडी घालत असतात आमोशाला, ती नष्ट करण्यासाठी आपल्या याचा उपयोग होणार आहे, याचा फायदा होणार आहे. तर प्रोफेक्स सुपरचं प्रमाण आपल्याला 30 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने एक कीटकनाशक, एक जे काही अळीनाशक म्हणून आपल्याला प्रोफेक्स सुपर घ्यायचं आहे बोंडाळीसाठी. आणि मित्रांनो आता टॉनिक, मित्रांनो टॉनिकचा विचार केला तर आपला कापूस पीक 50-60 दिवसाच्या आसपास असतो. अशा वेळेस जास्तीत जास्त फुलावे लागावे, जितकी फुले जास्त तितका पाते आणि जितके पाते तितके आपल्याला बोंडे तयार होत असतात. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाते लागावेत, फुले लागावेत, यासाठी आपल्याला टॉनिकचा विचार केला तर टाटा बहार हे उत्तम असं आहे. याद्वारे आपल्याला मुबलक प्रमाणात अमिनो ऍसिड झाडा मिळते आणि याद्वारे जास्तीत जास्त पाते फुले झाडाला भरदार लागतात. त्यासाठी आपल्याला टाटा बहार घ्यायचा आहे यासाठी या फवारणीमध्ये. तर याचं प्रमाण विचार केला तर मित्रांनो 40 मिली प्रतिपंप आपल्याला टाटा बहार घ्यायचा आहे या 15 लिटरच्या पंपसाठी. यानंतर मित्रांनो टॉनिक झालं, कीटकनाशक झालं, अळीनाशकसुद्धा झालं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे पातेगळ होऊ नये यासाठी उपाय करायचे आहे मित्रांनो. तर याच फवारीमध्ये आपल्याला जे काही बोरॉन 20% आहे तर हे घ्यायचं आहे मित्रांनो. आपले पातेगळ होऊ नये, जे काही कापूस पिकला पाते फुले लागले आहे तर हे गळून पडू नये किंवा आपली पातेगळ होऊन आपलं नुकसान होऊ नये. तर यासाठी आपल्याला बोरॉन हा घटक आहे, हा महत्त्वाचा आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुमचे पाते फुले लागला असं झाडाला तर या बोरॉन 20% या घटकाचा समावेश याच फवारणीमध्ये घ्यायचा आहे. प्रमाणाचा विचार केला तर 25 ग्रॅम बोरॉन प्रतिपंप आपल्या यामध्ये मिक्स करायचा आहे. कुठलंही महाग नाही, जास्तीत जास्त काय 100-150 रुपयाला असू शकतं, जास्त महाग नाही. तर या बोरॉनचा आपल्याला समावेश करायचा जेणेकरून आपल्या पिकाला चकाकी येईल, त्याचप्रमाणे पाते फुले गळणार नाहीत, तुमचे जास्तीत जास्त पाते फुले झाडाला लागतील आणि याचं रूपांतर आपल्या बोंडामध्ये होणार आहे. जास्तीत जास्त बोंड लागली तर कापूस जास्त निघणार आहे, त्यामुळे या बोरॉनचासुद्धा समावेश आपल्याला या फवारीमध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो कुठलंही कीटकनाशक सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे एक टॉनिक घ्यायचं आहे, प्रोफेक्स सुपर ज्या आपल्या अळीनाशक आहे, अंडे नष्ट करणार आहेत बोंडाळीचं, त्याचप्रमाणे जे काही बोरॉन या घटकात समावेश करायचा आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त पाते धारणा व्हावी, त्याचप्रमाणे पातेगळ होऊ नये यासाठी. आणि मित्रांनो या सर्व पावसाचे दिवस आहेत त्यामुळे यासोबत एक स्टिकर घ्या, चांगल्या दर्जाचा स्टिकर 10 मिली प्रतिपंप तुम्ही यामध्ये मिक्स करून तुम्ही या सर्वांची कंपनी एकत्र फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाला जे काही या रोगांचा प्रादुर्भाव आहे तर तो थांबणार आहे. आपलं कापूस उत्पन्न घटत असं दरवर्षी मित्रांनो या स्टेजला फवारणी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जर ही फवारणी आपण टाळी तर आपलं नुकसान हे पातेगळ होणार आहे, त्याचप्रमाणे बोंडाळीचा अटॅक होऊ शकतो, त्याचप्रमाणे जे काही कीटक आहे तर त्या कीटकांचा जास्तीत जास्त रस शोषक किडीमुळे आपलं पिकाचं नुकसान होत असतं, वाढ खुंटते, पाते धारणा कमी होते, यामुळे आपलं आर्थिक नुकसान होत असतं. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला ही फवारणी घेणं महत्त्वाची आहे, अत्यंत तिसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजूनही आपण कापूस पिकावरती जे काही नवीन नवीन औषधं आहेत तर त्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत असतो, त्याचप्रमाणे इतर पिकाविषयीसुद्धा फवारणीविषयीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत असतो. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट्स, नवीन माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मित्रांनो कापूस पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन आपण या चॅनलवर दिलेलं आहे, तरीसुद्धा आपण मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे कांदा पीक असेल, कापूस पीक असेल, या सर्वांची माहिती आपण या चॅनलवर दिली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.